महाप्रलयकारी भूकंपांपैकी एक म्हणजे लातूरचा भूकंप न भूतो न भविष्यती असा हा भूकंप आजच्याच दिवशी घडला होता या भूकंपांमुळे लातूरच्या घरांमध्ये साध दिवा लावण्यासाठी सुद्धा माणूस उरला नव्हता या दुर्दैवी घटनेला आज तीस वर्ष पूर्ण झाली याच भूकंपाविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी कबीर लेट्सअप मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत एकोणीशे त्र्याण्णव सालच्या सप्टेंबर महिन्यातील तीस तारखेची काळी पहाट महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही हा गणपती विसर्जनानंतरचा दुसरा दिवस होता महाराष्ट्र साखर झोपेत असताना पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी लातूर आणि उस्मानाबाद म्हणजेच आताच धाराशिव जिल्ह्याला सहा पॉईंट चार भूकंपाचा धक्का बसला या दोन्ही जिल्ह्यांना मोठा हादरास दिला भूकंपात अनेक नांदती गावं आणि कित्येक स्वप्न घेऊन जगणारी माणसं जमिनीखाली गाडली गेली अनेक घरांमध्ये तर दिवा लावायला माणूसही राहिला नव्हता ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह जखमी लोक नातेवाईकांचा शोध घेणारे गावकरी मदतकार्यात गुंतलेले स्वयंसेवक कोळमडलेले संसार हे विदारक चित्र त्या दिवशी जगासमोर होतं हाहाकार आणि आक्रोशाची ही विदारकता काळीच पिळवटून टाकणारी होती सरकारी आकडेवारीनुसार या विनाशकारी भूकंपात दहा हजार लोक मरण पावले तर सोळा हजार लोक जखमी झाले प्रत्यक्षात अनेक लोकांचे मृतदेह देखील सापडले नाही घरदार उद्ध्वस्त झाली क्षणार्धात सगळं संपलं या भूकंपाचा केंद्रबिंदू सोलापूरच्या ईशान्येला सत्तर किलोमीटर अंतरावर होता उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला या गावातील तीस हजार घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली ही आपत्ती नव्हती तर महाप्रलय होता या भूकंपात जितकी माणसं मेली त्याच्या दुप्पट म्हणजे पंधरा हजार आठशे चोपन्न जणांवर मरण पावले हा भूकंप झाला तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सहा पॉइंट चार रिस्टर स्केल ही भूकंपाची बातमी ऐकून पवारांना परिस्थितीचा अंदाज आला त्यांनी प्रशासनाला कामाला लावले आणि काही तासातच ते घटनास्थळी पोहोचले भूकंप झाला पहाटे चार वाजता आणि पवार किल्लारीला पोहोचले ते सकाळी साडेआठ वाजता इतकी तत्परता पवारांनी त्यावेळी दाखवली होती सर्व सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्या त्यांच्या मदतीला लष्कराचे जवानही आले मृतदेह बाहेर काढणं घरांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं जखमींना रुग्णालयात नेणं आणि लोकांना तात्पुरता निवारा देणं ही कामं यंत्रणेनं योग्य प्रकारे केली स्वयंसेवी संस्थांनीही मदत कार्यात मोठी मदत केली या काळात प्रशासनावर कसा कंट्रोल असावा याचा प्रत्येक पवारांनी दाखवून दिला हा असा भूकंप होता ज्यानं केवळ महाराष्ट्र किंवा भारतालाच नाही तर संपूर्ण जग हादरलं आणि हळहळ होतं महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढण्यासाठी जागतिक स्तरावरूनही अनेक प्रकारची मदत झाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापनाही या भूकंपानंतरच झाली दरम्यान भूकंपाचा हादरा बसल्यानंतर भूकंपग्रस्त परिसरात दरवर्षी तीस सप्टेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो सर्व व्यवहार बंद ठेवून भूकंपात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते या दुर्घटनेत बळी गेलेल्या निष्पाप जीवांना लेट्सअप मराठीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला